नमस्कार, ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक व ज्योतिष शास्त्र प्रेमी यांचे मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मागील काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। यामध्ये आपण मागच्या भागात अष्टक वर्गाच्या नियमांची महत्त्व समजून घेतलं। आजच्या भागात आपण यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी अष्टक वर्गाच्या नियमांचा अभ्यास करणार आहोत। क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी तो देशातील सर्वात जास्त लोकांना आवडणारा खेळ आहे। एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी काय असायला हवं या गोष्टीचा अभ्यास आपण अष्टक वर्गाच्या दृष्टिकोनातून करूया। एखादी व्यक्ती यशस्वी क्रिकेटपटू केव्हा होऊ शकते, त्यासाठी त्याच्या पत्रिकेत कोणती ग्रहस्थिती असायला हवी, हे वैदिक पद्धतीने आणि अष्टक वर्गामध्ये कोणत्या स्थानाला किती बिंदू असावेत, कोणत्या भिन्नाष्टक वर्गामध्ये किती भिन्नाष्टकं प्राप्त व्हावेत याचे नियम आपण सर्वप्रथम ठरवू। त्यानंतर क्रिकेटपटूंच्या पत्रिकांना ते नियम लावून पाहू, त्यावरून आपले म्हणणे शास्त्राचे नियम खेळाडूच्या पत्रिकांना किती व कसे लागू होत आहेत या माध्यमातून आपल्याला शास्त्र पडताळून पाहण्यास मदत होईल। अभ्यासासाठी क्रिकेट खेळ यासाठी घेतला की तो आपल्या देशातील अत्यंत आवडीचा खेळ आहे, तसेच बहुसंख्य क्रिकेट खेळाडूंना आपण ओळखत असतो, त्यांच्याविषयी आपल्याला बरीचशी माहिती असते। त्यांच्या पत्रिका तुम्ही ऑनलाईन किंवा कुठूनही प्राप्त करू शकता। तुमच्याकडे असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या सॉफ्टवेअरमध्ये त्या पडताळून पाहू शकता। याशिवाय अनेक खेळाडूंच्या पत्रिका तुम्ही स्वतः देखील मिळवू शकता। मी विशेषतः माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की आजचा हा व्हिडिओ बघून झाल्यावर प्रत्येकाने किमान 5 तरी क्रिकेटपटूंच्या पत्रिका घ्याव्यात। त्यांचे अष्टक वर्ग तक्ते काढा, भिन्नाष्टक वर्गाच्या तक्ते काढ्या आणि आज आपण ज्या नियमांचा अभ्यास करणार आहोत ते नियम प्रत्येक खेळाडूला लावून बघा। त्याचा पडताळा किती टक्के सिद्ध होतो हे तपासून पहा, कारण मी स्वतः अनेक खेळाडूंच्या पत्रिकांना हे नियम लावून बघितले आहेत। त्यातून मला खूप चांगले निकाल अष्टक वर्गातून प्राप्त झाले। म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रात आपण ठोसपणे सांगू शकत नाही। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपण सांगितलं की पंचमेश पंचमात आहे, त्यामुळे शैक्षणिक यश जातकाला प्राप्त होऊ शकतं। त्यानंतर प्रश्न सुरू होतात, पंचमेशाला अंश किती, तो अस्त आहे का, वक्री आहे का, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, तो कर्तरीत आहे का, नवमांशात तो कोणत्या राशीत आहे, विविध वर्गकुंडल्यामध्ये त्याची काय स्थिती आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निर्णय येतो की पंचमेश पंचमात असून त्या व्यक्तीचं शिक्षण हे व्यवस्थित होईल। मात्र जेव्हा आपण अष्टक वर्गाचा विचार करतो किंवा अष्टक वर्गाच्या या आधीच्याही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की 3 नियम सांगितल्यानंतर कोणतीही गोष्ट सिद्ध होते, तसे क्रिकेट खेळाडूंसाठी कोणते नियम आवश्यक आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत। हा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी किमान 5 क्रिकेटपटूंच्या पत्रिका मिळवा, त्यांना हे नियम लावून पहा। या माध्यमातून शास्त्राचा पडताळा तुम्ही स्वतः घेऊया। काही पत्रिका मी तुम्हाला पुढील भागांमध्ये सोडवून दाखवणार आहे, मात्र सर्व पत्रिका मी सोडवून दाखवाव्यात आणि तुम्ही त्या पाहाव्यात अशी अपेक्षा करू नका। आपण सर्वांनी मिळून शास्त्राचा अभ्यास करायचा आहे। शास्त्राचा अभ्यास करणं, नियम पडताळून बघणं, ते न पटल्यास तसं व्यक्त होणं हे शास्त्राच्या प्रगतीसाठी, शास्त्र सिद्ध होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। म्हणून या पद्धतीने आपण सर्वांनी अभ्यास करूया। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा।
आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. एखादी व्यक्ती यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी त्यांच्या पत्रिकेत अष्टक वर्ग पद्धतीनुसार नेमकं कोणत्या घरांना स्थानांना महत्त्व आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम व्यक्तिमत्वाचा नंबर येतो. कारण क्रिकेट हा खेळ जंटलमन लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटपटूचं व्यक्तिमत्व हे अत्यंत मजबूत असायला हवं. आरोग्य देखील उत्तम हवं. कित्येक क्रिकेटपटूंचं करिअर हे फिटनेस न राखली गेल्यामुळे किंवा फिटनेसची योग्य साथ न लाभल्यामुळे लयाला गेल्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. कोणत्याही प्रश्नाला, कोणत्याही समस्येला, कोणत्याही स्पर्धेला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता असायला हवी. दैनंदिन आयुष्य, दिनचर्या ही अत्यंत नियमबद्ध असायला हवी. या सर्व गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात असायला हव्या. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो. म्हणून पहिला नियम म्हणजे त्या जातकाचं किंवा खेळाडूचं प्रथम स्थान हे भक्कम असायला हवं. दुसरा नियम म्हणजे जातकाच्या पत्रिकेतील तृतीय स्थान बळकट हवं. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान. आयुष्यातील पराक्रम, धडाडी, शौर्य या सर्व गोष्टींचा बोध तृतीय स्थानावरून होतो. कोणत्याही खेळातील खेळाडूसाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. कारण खेळ म्हणजे स्पर्धा होय. स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुमच्यात पराक्रम गाजवण्याची धमक असली पाहिजे. उच्च कोटीचा आत्मविश्वास असला पाहिजे. समयसूचकता असली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता साजेसा खेळ करणं जमलं पाहिजे. याशिवाय भारतासारख्या देशात क्रिकेट जेव्हा एखादा खेळाडू खेळतो तेव्हा लोकांचं भरभरून प्रेम त्यांना मिळतं. त्याचबरोबर सामान्य जनतेच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादलं जातं. या ओझ्यामुळे देखील विचलित न होता शांतपणे आपला नैसर्गिक खेळ करणं, आपलं टार्गेट पूर्ण करणं हे सर्व तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थानावर अवलंबून असतं. म्हणून अष्टक वर्गामध्ये तृतीय स्थानाला उत्तम बिंदू किंवा गुण असायला हवेत. तिसरा नियम म्हणजे पत्रिकेतील षष्ठ स्थानाला किती बिंदू आहेत. खेळाडूच्या जीवनामध्ये स्पर्धा ही अनिवार्य असते. स्पर्धकांवर मात करण्यासाठी, धैर्याने लढा देण्यासाठी पत्रिकेतील षष्ठम स्थान बघितलं जातं. क्रिकेटमध्ये तुमच्या स्पर्धक फलंदाजीसाठी उभा असून तुमच्या हातात चेंडू आहे तेव्हा त्याच्याशी तुमची स्पर्धा असून तुमचा चेंडू अशा पद्धतीने टाकला गेला पाहिजे की जेणेकरून तो खेळाडू बाद व्हावा. हीच परिस्थिती उलट देखील असू शकते. समोरच्या गोलंदाजाने कसाही चेंडू टाकला तरी तुम्ही पूर्ण एकाग्रतेने त्याचा सामना केला पाहिजे आणि धावा जमवल्या पाहिजेत. यासाठी षष्ठ स्थान जे स्पर्धा परीक्षा या गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून पत्रिकेतील षष्ठम स्थानाला अष्टक वर्गामध्ये उत्तम बिंदू असायला हवेत. चौथं म्हणजे पत्रिकेतील दशम स्थानाला अष्टक वर्गात बिंदू पाहिजेत. ज्योतिषशास्त्रानुसार दशम स्थान म्हणजे कर्मस्थान होय. तुमचं व्यक्तिमत्व भक्कम मजबूत आहे. तुम्ही स्पर्धकांवर मात करू शकता. मात्र हे सर्व तुम्ही कर्म कराल तर यशस्वी व्हाल. म्हणून खेळाडूच्या कर्मस्थानाला अत्यंत महत्त्व आहे. एखादं कार्य, कर्म तुम्ही कसं करता, त्यासाठी किती परिश्रम घेता, सराव किती करता, कोणत्याही परिस्थितीत सातत्य कसं टिकवता, अशा विविध गोष्टी तुमच्या कर्मात असाव्या लागतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही कर्म कशा पद्धतीने करता हे सर्व दशम स्थानावरून ठरतं. म्हणून अष्टक वर्गामध्ये दशम स्थानाला उत्तम बिंदू हवेत.
पत्रिकेतील एकादश स्थानाला अष्टक वर्गात किती बिंदू मिळालेले आहेत? कारण आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी क्रिकेटपटू होतो तेव्हा त्याचा आर्थिक लाभ उत्तम होतोच. जनतेचं प्रेम आणि आर्थिक लाभ या दोन्ही गोष्टी प्रत्येक यशस्वी खेळाडूला भरभरून मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे खेळाडूचे लाभस्थान देखील भक्कम असायला हवे. अष्टक वर्गामध्ये त्याला चांगले बिंदू प्राप्त झालेले पाहिजेत. थोडक्यात पत्रिकेतील 1, 3, 6, 10 आणि 11 ही स्थानं यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी बळकट असणं आवश्यक असतात. त्यातील 3, 6, 10 आणि 11 या स्थानांना आपण उपचय स्थान म्हणून ओळखतो. प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान, ते जातकाचे स्वतःचे स्थान. अशा पद्धतीने सर्वाष्टक वर्गातील या 5 स्थानांचे बिंदू हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. हे झालं स्थानांविषयी, म्हणजे हे ही 5 स्थानं आणि त्या स्थानामधील बिंदू किती आहेत. याशिवाय खेळासाठी सगळ्यात महत्त्वाचा ग्रह ठरतो तो म्हणजे मंगळ. कारण मंगळ म्हणजे धडाडी, शौर्य, एकाग्रता, परिश्रम, यश, स्पर्धा, लढवय्या हे सगळे गुण जातकाला मंगळामुळे प्राप्त होतात. म्हणून एखाद्याला जर खेळाडू व्हायचं असेल तर त्याचा मंगळ हा मजबूत असणं आवश्यक आहे. आपण आता जी 5 स्थानं बघितली त्या स्थानांमध्ये त्याला उत्तम बिंदू प्राप्त झालेले पाहिजे. मंगळानंतर महत्त्वपूर्ण ग्रह असेल तर तो म्हणजे ग्रहांचा राजा रवी. रवी म्हणजे शौर्य, आत्म्याचा कारक, पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी रवीकडून प्राप्त होतात. रवी म्हणजे राजा आणि मंगळ म्हणजे सेनापती. हे दोन ग्रह ज्या जातकाच्या पत्रिकेत मजबूत असतील तर त्याला यश हे मिळणारच आहे. एकंदरीत 1, 3, 6, 10 आणि 11 ही 5 स्थानं आणि रवी व मंगळ हे दोन ग्रह उत्तम यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. आपण मागेही सांगितलं की 3 नियम पडताळून पाहून किंवा 3 तक्ते पाहून आपण एखाद्या व्यक्तीचं यश मोजू शकतो. त्यानुसार आपण यशस्वी क्रिकेटपटूचं यश मोजणार आहोत. यशस्वी क्रिकेटपटूला या 5 स्थानांमध्ये कमीत कमी 140 बिंदू असायला हवेत. त्याशिवाय या 5 स्थानांमध्ये रवीला कमीत कमी 22 ते 24 बिंदू आणि मंगळाला 18 ते 20 बिंदू हवेत. थोडक्यात अष्टक वर्गात 1, 3, 6, 10 आणि 11 या 5 स्थानांमध्ये एकूण 140 बिंदू हवे. तसंच रवी भिन्नाष्टकमध्ये या 5 स्थानांना 22 पेक्षा जास्त बिंदू आणि मंगळ भिन्नाष्टकमध्ये या 5 स्थानांना 18 पेक्षा जास्त बिंदू असायला हवेत. हे 3 नियम जर आपण कोणत्याही उदयन्मुख खेळाडूच्या पत्रिकेला लावून बघितलं तर तो क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकेल की नाही हे आपण सांगू शकतो. मात्र सुरुवातीला आपण शास्त्राचा आणि त्याच्या नियमांचा पडताळा घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी यशस्वी खेळाडूंच्या पत्रिकांना हे नियम लावून बघायचे. त्यासाठी विविध क्रिकेटपटूच्या पत्रिका मिळवा, त्यांना नियम लावा आणि शास्त्राच्या अथांगतेची महतीची प्रचिती घ्या. मी देखील पुढील भागांपासून काही क्रिकेटपटूंच्या पत्रिका हीच पद्धत वापरून तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी आवश्यक असलेले अष्टक वर्गाचे नियम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आता थांबूया. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यांसमोर ठेवणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही केलेला अभ्यास देखील सांगा. YouTube ची कार्यप्रणाली ही मुख्यतः
चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालतंय. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.